नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण फ्रायडेला व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आम्ही तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की निफ्टी 20,000 दिशेने, आणि पाहिलं असेल की आज जोरदार निफ्टी बँक निफ्टीने रॅली दिली, जणू काही चंद्रयानाच्या दिशेने दोघांनी प्रवास चालू केलाय। पाहूया काय कंडिशन्स आहेत की मार्केट टॉप गिअर मध्ये, आणि हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे। तत्पूर्वी आम्ही जो सॅटर्डेला तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला होता की निफ्टी ऑल टाइम हाय असताना काय करायचं आहे तुम्हाला, तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी अवश्य पहा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून, कारण खूप सारी माहिती तुम्हाला मिळणार आहे। कारण मार्केट असेच हाय बनवत वरच्या दिशेने जाईल, परंतु तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। सुरुवात करतोय निफ्टीपासून। आता निफ्टीची जर कंडिशन पाहिला गेली तर ऑलरेडी एक छान ब्रेकआउट दिला होता आज सकाळच्या सत्रामध्ये, आणि महत्वाची गोष्ट आज एंड ऑफ द डे मार्केटमध्ये पण जोरदार बाईंग प्रेशर होतं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये। याचा अर्थ उद्या पण निफ्टीमध्ये जोरदार बाईंग प्रेशर राहू शकतं असं वाटतं की इथून 19,780 पर्यंत जाण्याची त्याची पहिली कॅपॅसिटी राहील। 20,000 तर त्या दिशेने चाललंय, काही दिवसात काही 20,000 येणार नाहीयेत, स्टेप बाय स्टेप जाईल की जे मागच्या आठवड्यामध्ये आपण अनालिसिस केलं होतं, वीकली अनालिसिस आवर्जून पहा फ्रायडेला बनवलं होतं आपण त्यानुसार। आता उद्या काय करायचंय तुम्हाला, पहिली गोष्ट पुट साईडचा विचार करायचा का कॉल साईडचा विचार करायचा आहे, तर पहिली गोष्ट त्या दिवशीही बोललो होतो सध्या पुट साईड थोडे दिवस डोक्यातून बाहेर काढा, कन्फर्मेशन कुठं नाही, पुटवाले लॉसमध्ये जाऊ शकतात। कॉलसाठी सध्या जर रॅली मिळते तर हात धुवून घ्या तिथे। नॉर्मली जर कंडिशन पाहायला गेली तर 19,560 खालीच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं, त्याच्या आधी जर आपण पाहायला गेलो तर 19,730 वरती पुन्हा आपल्याला रॅली मिळेल। जर तुमच्या लॉंग पोझिशन असतील तर 19,560 स्टॉप लॉस लावून थांबणं गरजेचं आहे। नवीन पोझिशन थोड्या रिस्की राहतील क्रिएट करायला, कारण वरची लेवल आहे, परंतु कमी लॉट घेऊन तुम्ही तिथे प्लॅन करू शकता। बँक निफ्टीकडे येतोय, बँक निफ्टीची कंडिशन अशी आहे की इथे पण एक प्रकारे चंद्रयान रॉकेटच झालेलं आहे। याचं ही जर कंडिशन आपण पाहायला गेलो तर नॉर्मली एक रेजिस्टन्स लाईन मी तुम्हाला काढून दिली होती त्या दिवशी, ती पण त्याने ब्रेक केली आहे एंड ऑफ द डे। याचा अर्थ कंडिशन काय आहे तर 45,380 जी महत्वाची लेवल होती ती ब्रेक केली, म्हणजे याच्यामध्ये कन्फर्मेशन आहे। तरी थोडा एक कॉशियस पॉईंट आहे याच्यामध्ये, 45,600 एक वीक रेजिस्टन्स म्हणून बँक निफ्टीसाठी काम करेल। 45,600 वर जर तो अर्धा तास सस्टेन राहतोय तर तिथून तो जोरदार वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामुळे तिथून तुम्हाला आणखीन बुलिश राहायचंय। आणि जे बियर्स असतील ते 44,700 खालीच एंट्री मारतील, तोपर्यंत जे काही क्रय येईल ते नॉर्मल सेलिंग असेल, तर तिथे तुम्ही छोटे मोठे पॉईंट घेत असाल तरच पुढचा विचार करावा, नाहीतर शांत राहावं। इथे तुम्ही लॉंगचा विचार केलेलं उत्तम राहील या कंडिशन्समध्ये, आणि त्या लेवल्स तुम्हाला पण अशा दिलेल्या आहेत मी। ओके, याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीचा जर विचार करायला गेलं तर 20,200 ब्रेकआउट लेवल होता, त्याच्यावरती आज सस्टेन होऊन क्लोजिंग दिलंय। 20,300 आज बंद झालेला आहे, 20,390 किंवा 20,400 पर्यंत जाण्याचा इथून पुढे फिन निफ्टीचा याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्या दिशेने तो जाऊ शकतो। स्टॉप लॉस 20,140 ठेवायचा आहे तुम्हाला, 20,140 खाली पुटच्या लेवल ओपन होतील तरच तुम्ही शॉर्टचा विचार करा, नाहीतर विनाकारण या लेवलमध्ये ट्रॅप होताल। ओके, अशा प्रकारे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस, आणि हे सगळं अनालिसिस तुम्ही करताय तर नेहमी लक्षात ठेवा, हे सगळं केलेलं अनालिसिस कंपल्सरी नोटडाऊन करून ठेवायचंय ट्रेडिंग जर्नलमध्ये। जे ट्रेडिंग जर्नल तुम्हाला मी देतो, प्रत्येकाला कंपल्सरी सांगतो की ट्रेडिंग जर्नलला फोकस करा, कारण जर लॉसमधून बाहेर पडायचंय किंवा एक चांगली स्ट्रॅटेजी बनवायची आहे तर आपण जे काय करतोय ते कुठेतरी लिहिलेलं पाहिजे, कुठंतरी त्याच्यावर अनालिसिस केलेलं पाहिजे, तर झालेल्या चुका बंद करून नवीन प्रोसेसमध्ये येतो आणि चांगलं प्रॉफिट आपण घेऊन जाऊ शकतो। तर त्यासाठी ट्रेडिंग जर्नल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा लिंकवर क्लिक करा, त्याचा व्हिडिओ पहा काय कसं असेल, समजून जाईल तुम्हाला पुढचा डिसिजन घ्यायला। आता काही चार स्टॉकची नावं मी पटकन देतोय, लक्ष ठेवा ही चारही नावं स्टडी पर्पजसाठी देतोय, कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला याच्यामध्ये नसेल। ग्रॅव्हिटा इंडिया हा स्टॉक आहे याच्यामध्ये, आम्हाला असं वाटतं की 666 आज क्लोज झालाय, 668 वरती ग्रॅव्हिटावर लक्ष ठेवायचंय तुम्हाला। याच्या नंतर दोन नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्राज मध्ये 425.80 क्लोज झालाय, 427 वरती प्राज वर तुम्हाला लक्ष ठेवायचंय। तीन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड, एक्साइड मध्ये 249.40 क्लोज झालाय, 248 खाली एक्साइड वर लक्ष ठेवा। आणि चार नंबरचा फायनल स्टॉक असेल अवेन्यू सुपर मार्ट अर्थात डी मार्ट, डीमार्ट मध्ये पण पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होत आहेत, 3700 रुपयांच्या रेंजमध्ये क्लोज झालाय 3705
मला असं वाटतं याच्यामध्ये की 3700 खाली डिमार्टवर तुम्हाला फोकस करायचा आहे, याच्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे होते चार स्टॉक्स आणि अशा लिस्ट तुम्हाला जर हवे असतील तर आमचा टेलिग्राम विसरू नका, जिथे आम्ही तुम्हाला 3 ते 5 स्टॉक रेफरन्स लेवलला देत असतो. आणि जर तुम्हाला कन्सिस्टंटली असे चांगले स्टॉक विथ लेवल्स पाहिजे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचं डिमॅट ओपन करा, जेणेकरून स्टॉकच्या अभ्यासपूर्ण लेवल्स तुम्हाला आमच्याकडून दिल्या जातील. या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.